एसटी कामगार संगठन हिंगनघाट का वेतन और अन्य मांगों के लिए आमदार कुनावार को दिया गया निवेदन। समय रहते मांग पूरी करे, नहीं तो किया जाएगा आंदोलन। आमदार समीर कुनावार। हिंगनघाट एसटी कामगार संगठन के थकित वेतन रहते आमदार समीर कुनावार इनको दिया गया निवेदन। कोरोना रहते आपत्तिकाल में जान जोखिम के रहते सेवा दी गई, लेकिन तब एसटी महामंडल के बहुत से कर्मचारी कोरोना बाधित हुए हैं। महामंडल के 74 कर्मचारी मृत भी हुए हैं। कामगारों को अगस्त 2020 से वेतन नहीं दिया गया और उनके परिवारों पे भूखे रहने का वक्त आया है। शासकीय कर्मचारियों को दिसंबर 2019 से 5% महंगाई भत्ता दिया, लेकिन एसटी कामगारों को सदर का वाढ़े 5% महंगाई भत्ता लागू नहीं किया गया। 9 महीने की महंगाई भत्ते की अभी तक एसटी कामगारों को नहीं मिली। त्योहार अग्रिम अभी तक लागू नहीं। दिवाली जैसा महत्वपूर्ण त्योहार कुछ दिनों में आने वाला है, तब पिछले 3 महीने का पगार नहीं दिया गया। संबंधित सभी मुद्दों को लेकर आमदार समीर कुनावार इनको महाराष्ट्र एसटी कामगार संगठन आगार की ओर से शमी पठान, अनिल डफ, सचिन बुटले, श्रीकांत काशिद, जाकिर अहमद इन्होंने निवेदन देके संबंधित समस्या की जानकारी दी। उसके साथ मांग पूर्ण की नहीं तो एसटी कर्मचारी अपने रहते निवास सामने अपने परिवार के साथ 9 नवंबर को वेतन मिले इस बात के लिए आक्रोश व्यक्त करने वाले हैं। तब आमदार समीर कुनावार इन्होंने एमडी चेन्नई संस्थापकीय संचालक एसटी महामंडल इनको समय रहते सुलझाई जाए, नहीं तो बड़े पैमाने में आंदोलन करने की चेतावनी दी। चालक वाघ यांनी मला आता निवेदन दिलेलं आहे। त्यांचे फार मोठे गंभीर प्रश्न आहे। 3 महिन्यापासून त्यांचं अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाही, 3 महिन्यापासून वेतन नाही, त्यामुळे त्यांच्यावरती उपासणारी जी वेळ आलेली आहे। दिवाळी सणाची जी उचल असते ती 10,000 रुपयाची अजून उचल त्यांना दिवाळी सणाची मिळालेली नाही आहे। सानुग्रह अनुदान आहे ते सुद्धा अजून त्यांना मिळालेलं नाही आहे। तर अशा पद्धतीनं हिंगनघाटचं म्हणजे जे बस डेपो आणि जे चालक आणि वाहक आहे त्यांच्यावरती अतिशय वाईट परिस्थिती ओढावलेली आहे। त्यांनी या संदर्भात मला आता निवेदन दिलं। त्या बसस्थानकामध्ये एक 26 रोजंदारी कामगार गट क्रमांक 1 आहे, त्यांनासुद्धा अजूनपर्यंत काम मिळत नाही आहे। ह्या सर्व तक्रारी त्यांनी मला दिल्या। या संदर्भात मी आता विभाग नियंत्रक श्री हसबनी साहेबांशी बोललो आणि आता जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत चेन्नई साहेब शेखर चेन्नई यांनासुद्धा मी आता फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही। पण मी आता या संदर्भात तात्काळ जे मंत्री आहेत परब साहेब त्यांना मी मेल करणार आहो आणि शासनाला याचं निवेदन पाठवणार आहो आणि विधानसभेत हा प्रश्न उचलणार आहो। तात्काळ यांना यांचे वेतन जर दिले नाही, यांच्या जर हक्काचा पैसा याची दिवाळी जर अंधारात गेली तर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। ही माझी सरकारला म्हणजे तंबी आहे असं म्हणायला हरकत नाही। ही कुठली पद्धत आहे? सरकारने अजूनपर्यंत त्यांना पगार द्यावा नाही हे अतिशय शोकांतिक आहे। उलट पैसे हे जे आहे ते तात्काळ सरकारने विलीन करून घ्यायला पाहिजे राज्य सरकारमध्ये, आणि हे जे महामंडळ आहे हे महामंडळ चांगलं चालवलं पाहिजे, ही आमची सर्वांची भूमिका आहे। हिंगनघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट, NBC News, नागपूर।